नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। आर्यवैश्य समाज दिग्रज द्वारा खासदार संजय देशमुख यांचा सत्कार संपन्न। तर वासवी माता चौक अनावरण सुद्धा पडले पार। काल दिनांक 1 सप्टेंबर रोजी दिग्रज शहरातील अंश मंगलम येथे आर्यवैश्य समाजातर्फे यवतमाळ वाशिम लोकसभेचे खासदार संजय देशमुख यांचा भव्य सत्कार व लाडू तुला कार्यक्रम तथा वासवी माता चौक अनावरण कार्यक्रम संपन्न झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगर परिषद दिग्रजचे माजी नगराध्यक्ष विजय कुमार बंग होते। तर खासदार संजय देशमुख यांच्यासह सतीश तायडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रज, वसंतराव देशमुख अध्यक्ष जिनिंग प्रेसिंग सोसायटी दिग्रज, डॉक्टर अभय पाटील सचिव DVSP मंडळ, माजी नगराध्यक्ष श्याम पाटील, ॲडव्होकेट सुधाकर जाधव, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष अजिंक्य म्हात्रे, दिग्रज विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष दीपक वानखडे, प्राध्यापक विठ्ठलराव काटेवाले, प्राध्यापक रामदास उत्तरवार, खरेदी विक्री संघ दिग्रज तथा आर्यवैश्य समाजाचे अध्यक्ष संजय दुद्दलवार, आर्यवैश्य महिला समाजाच्या अध्यक्षा स्मिता उत्तरवार, सीमाताई रवींद्र पल्लेवार, स्नेहा चिंतावार, स्वाती शरद पद्मावार, छायाताई उत्तरवार, रेखाताई गुजलवार इत्यादी मंचावर उपस्थित होते। यावेळी संजय दुद्दलवार, गौरव दुद्दलवार परिवाराने तसेच आर्यवैश्य समाज, आर्यवैश्य समाज महिला कार्यकारिणी यांनी खासदार संजय देशमुख यांचा सत्कार केला। सखाराम तुंडलवार, किरण पडगिलवार, सचिन बनगिनवार, किशोर बनगिनवार, डॉक्टर अशोक नालमवार, रामदास बनगिनवार, वामन चिद्दरवार, ओम कन्नावार, गजानन चित्तावार इत्यादींनी पाहुण्यांचे स्वागत केले। यावेळी आर्यवैश्य समाजातील महिला व पुरुष उपस्थित होते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।